मुंबई मालाड परिसरातल्या पश्चिमेकडील एमएम मिठाई दुकानाच्या मागे गुप्ता मार्केटमधल्या दुकानांना आग लागली. या आगीमध्ये 2 ते 3 दुकानं जळून खाक झालेत. अग्निशमन दलाच्या 8 फायर इंजिन आणि 2 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झालेत. सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. महत्त्वाच्या बातमीकडे आपण जातोय. मुंबईमधल्या मालाड उपनगरातल्या गेल्या आगीसंदर्भात एमएम मिठाईच्या मागच्या बाजूला ही आग लागली आहे आणि अग्निशमन दलाचं दल तिथे सध्या कार्यरत आहे आणि ह्या ही आग थांबवण्यासाठी आणि एकंदरीतच बचाव कार्यासाठी अग्निशमन दल तिथे पोहोचलेलं आहे. शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आग आटोक्यात आणण्यासाठी. एमएम मिठाईच्या मागच्या बाजूला ही आग लागली आहे आणि आतापर्यंत जी माहिती येते त्यानुसार 2 ते 3 दुकानं जळून खाक झालेत. आणखी अपडेट जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या बरोबर आहेत. गणेश, काय नेमकी आत्ताची स्थिती आहे आगी संदर्भातली? नक्कीच, बघितलं असं ही आग वाढत चाललेली आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत, कारण की 8 फायर इंजिन आणि 8 मोटर टँकर घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच अग्निशामक दलाचे प्रयत्न चालू आहे. कारण की हा जो सगळा परिसर आहे तो स्टेशन इलाक्याचा परिसर आहे, त्यामुळे ही आग आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ती वाढत चाललेली आहे. आणि ही सगळी दुकानं आहेत ह्यामध्ये सगळी कपड्यांची आणि वेगवेगळी अशी ज्वेलरीची वगैरे दुकान आहे, त्यामुळे ही आग आहे ती भडकत चाललेली आहे एकंदरीत. ठीक आहे गणेश, धन्यवाद माहितीबद्दल आणि अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. असंच लक्ष ठेवून राहा बातमीवर. गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. मुंबईतल्या मालाड उपनगरातली ही आगीची दुर्घटना आहे आणि आतापर्यंत अनेक दुकानं जळून खाक झाल्याचं कळते. अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहे. गुप्ता मार्केटमध्ये ही घटना. आज मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचे ढग तयार झालेत आणि त्यामुळे मान्सून आज केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. रविवारी मान्सून श्रीलंकेच्या दक्षिण भागामध्ये दाखल झाला असून अरबी समुद्राच्या अन्य भागात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. केरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याचा फायदा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची आणि विजा चमकण्याची शक्यता आहे. आवश्यक ती दक्षता घेण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले. भारतीय हवामान विभागाकडून आलेल्या अंदाजानुसार हा इशारा जारी करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा शहर आणि तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले. या अवकाळी पावसामुळे निलंगा तालुक्यातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे आंबे गळून शेतकऱ्यांचं काही अंशी नुकसान झालंय. निलंगा तालुक्यातल्या अंबुलगा, हलगरा, औराद, शहजनी, केळगाव, निटूर या सगळ्या परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हा अवकाळी पाऊस बरसला आणि या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. पुणे जिल्ह्यातल्या बारामती, इंदापूर परिसरामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं. यामध्ये एक लहान मुलगा जखमी झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी फळबागा आडव्या झाल्या. अनेक ठिकाणी घरांची छतं आणि पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्यानं अनेक शेतकऱ्यांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या. चंद्रपूरच्या 5 विद्यार्थ्यांनी 16 मे रोजी एव्हरेस्ट सर करत महाराष्ट्राचा ध्वज फडकावला होता. मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट सर करणाऱ्या 5 आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयाचं पारितोषिक देऊन गौरवलं जाणार असल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, प्रमेश आळे आणि मनीषा धुर्वे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात येणार आहे. तसंच या मुलांना गृह विभागात नोकरी देण्याची मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला त्यांनाही प्रत्येकी 10 लाख रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे. या धाडसाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मधून घेतली होती.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. यंदा 10वीच्या परीक्षा 5 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात आल्या होत्या आणि या परीक्षेकरता 16,38,428 विद्यार्थी बसलेले होते. यंदा 10वीची परीक्षा काहीशा गोंधळातच पार पडली होती. दिल्ली एनसीआर, हरियाणा आणि झारखंड इथे गणिताचा पेपर फुटल्यानंतर परीक्षा पुन्हा घ्यावी की नाही यावर वादंग झाला होता. अखेर मनुष्यबळ विकास मंत्रालयानं परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का किती वाढतो याकडे आता सर्वांचं लक्ष राहिलंय. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा सिलसिला आज सलग 16व्या दिवशीही सुरूच आहे. मंगळवारी देशभरात पेट्रोलच्या किमती 16 पैसे तर डिझेलच्या किमती 15 पैशांनी वाढलेल्या आहेत. 14 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होताना दिसते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला तपासणीसाठी जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. छाती दुखत असल्यामुळे त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तपासणीनंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. ठाण्यामध्ये एका बिल्डरकडे त्यानं खंडणी मागितल्याच्या आरोपावरून खंडणी विरोधी पथकानं त्याला अटक केली होती. राज्यातल्या मतदारांनी पोटनिवडणुकीकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय. पालघरमध्ये 46.50% मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे. मतदानादरम्यान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड वगळता जिल्ह्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतल्या 7 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंदिस्त झालंय. तर भंडारा गोंदियामध्ये अंदाजे 42% मतदानाची नोंद झाली आहे आणि त्यामुळे मतदारांचा निरुत्साह दिसून आलाय. गेल्यावेळी भंडारा गोंदियामध्ये 72% आणि पालघरमध्ये 63% मतदान झालं होतं. या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच महाराष्ट्रात व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. दोन्ही ठिकाणी 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट, देवणी, शिरूर, अनंतपाळ आणि चाकूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. जळकोटच्या नगराध्यक्षपदी भाजपचे किशन धुशेट्टे यांची तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी केंद्रे यांची निवड झाली आहे. देवणी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी वैजनाथ अष्टुरे तर उपनगराध्यक्षपदी अंजली जीवने यांची निवड झाली आहे. शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शोभा गायकवाड तर उपनगराध्यक्षपदी शोभा व्यंजने यांची निवड झाली आहे. चाकूरच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रुपाली पवार तर उपनगराध्यक्षपदी भाजपचेच नितीन रेड्डी यांची निवड झाली आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या बंगल्यात घुसून आंदोलन केलं. बच्चू कडू यांच्यासह 700 ते 800 शेतकरी उपस्थित होते. 3-4 महिन्याआधी नाफेडमार्फत तूर खरेदी केली मात्र त्याचे चुकारे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीयेत. या आणि अशा अनेक अडचणींचा सामना शेतकरी करत असताना सरकार शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देत नसल्याचा आरोप कडू यांनी केला. बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींनी गुंतवणूकदारांना फसवल्याप्रकरणी आणखी एक महत्वपूर्ण अटक केलेली आहे. डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची बहीण अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली आहे. तिला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनुराधा पुरंदरे डीएसकेंच्या कंपनीमध्ये आर्थिक व्यवहार सांभाळत होत्या. ठेवीदारांचे पैसे आणि बँकांची कर्ज कशी फिरवण्यात आली, हे पैसे कुठे वळवण्यात आलेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ही अटक केल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या महिनाभरापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. निगडीतल्या एका फ्लॅटमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे 15 दिवसांच्या रजेवर गेलेत. कामाला त्रासून जग सोडून जात आहे असं चिठ्ठीत लिहून बेपत्ता झालेले महापालिकेचे सहाय्यक अभियंते रवी पाटील अद्याप सापडलेले नाहीये. तसंच अतिक्रमण मोहीम अद्याप थांबलेली नसल्यानं नाशिक शहरामध्ये अस्वस्थता वाढलीय. कामगार संघटना, नागरिक अधिकारी आणि भाजपचे आमदार पदाधिकारी आता त्यांच्या विरोधात सक्रिय झालेले आहेत. नाशिक महापालिकेत आकृतीबंधामध्ये अपूर्ण मनुष्यबळात काम करावं लागतंय. काम करून सुद्धा निलंबन, बडतर्फेच्या कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असल्यानं महापालिकेत मुंढे यांच्या 15 दिवसाच्या सुट्टीनं किमान सुटका झाली आहे. दरम्यान आता कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत असून
सामूहिक राजीनामे देण्याची तयारी सुरू झाली आणि त्यामुळे येत्या काळामध्ये महापालिका मुंढे विरोधात दणाणणार अशी चिन्ह दिसत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची राजकीय आघाडी झाली आणि मतांचं विभाजन झालं नाही तर खूप चांगला बदल राज्यामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी लवकरात लवकर व्हावी असा वैयक्तिक प्रयत्न असल्याची भूमिका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवली. बारामती टपाल कार्यालयातल्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी बोलताना आमचं सरकार होतं तेव्हा सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, आकडों से पेट नाही भरत आहे, भूक लगती है तब धान लगता है. मला तोच प्रश्न भाजपला विचारायचा आहे आणि मी संसदेत हाच प्रश्न विचारणार आहे असंही सुळे यांनी सांगितलं. औरंगाबाद दंगल पूर्वनियोजित नव्हती असं कोणी म्हणत असेल तर हे चुकीचं आहे असं मत गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद पोलिसांच्या गोपनीय शाखेनं राज्य सरकारला ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा अहवाल दिला होता, मात्र ही शक्यता फेटाळून लावत त्यांनी अहवालावरच अविश्वास व्यक्त केला आहे. तर दंगलीमधल्या राजकीय सहभागाबद्दल पोलीस तपास करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सांगली जिल्ह्यातल्या कुंडलच्या क्रांती साखर कारखान्यात विनापरवाना तयार केलेल्या तब्बल 6 कोटी किमतीचं स्पिरिट जप्त करण्यात आलंय. जवळपास 18 लाख लिटर स्पिरिट जप्त करण्यात आलंय. कुंडलच्या क्रांती साखर कारखान्यानं स्पिरिट निर्मितीच्यासाठी परवानगीसाठी अर्ज केला होता, त्यासाठी कारखान्यात यंत्रणा उभी केली होती, मात्र परवाना मिळण्याआधीच या कारखान्यानं स्पिरिट उत्पादन सुरू केलं होतं आणि याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली असता हा गुन्हा उघड झालाय. या प्रकरणी कारखान्याचे मॅनेजर अनिल शिंदेला अटक करण्यात आली आहे. शिंदेला 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे. उल्हासनगर सपना गार्डन परिसरामध्ये एका जोडप्यानं दुचाकी नो पार्किंगमध्ये पार्क केली होती आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दुचाकी उचलली, मात्र आपली दुचाकी का उचलली असा सवाल करत जोडप्यानं रस्त्यावर धिंगाणा घातला. दंड भरून दुचाकी सोडवून घ्या अशी सूचना वाहतूक पोलिसांनी केली, मात्र ते ऐकायला तयार नव्हते. अखेर या जोडप्यानं वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करत मोबाईल हिसकावून घेत टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि विशेष म्हणजे या जोडप्यानं आपल्या दुचाकीवर होणारी कारवाई थांबवण्यासाठी जो काही धिंगाणा घातला तो सगळा प्रकार वाहतूक पोलिसांनी मोबाईलमध्ये कैद केला. दरम्यान या जोडप्याच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि टोईंग गाडीवरील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंदुरबार जिल्ह्यातल्या अवैध वाळू वाहतुकीची बातमी झी 24 तासनं लावल्यानंतर महसूल प्रशासन आता खडबडून जागं झालंय. अवघ्या 4 दिवसात 19 अवैध वाळू वाहतूक करणारी वाहनं जप्त करण्यात आली आहेत. अपर जिल्हाधिकारी जगदाळे यांनी ही माहिती दिली आहे. या कारवाईत तब्बल 37 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या 2 दिवसांपासून महसूल आणि पोलीस दलाचं पथक 24 तास वाहनांची पडताळणी करत होतं आणि त्यामधून झी 24 तासनं दाखवलेल्या बनावट पावत्यांच्या वृत्तात तथ्य आढळून आलं असून एकच पावती पुन्हा वापरण्याचा प्रकार समोर आला. गुजरात राज्यातल्या अवैध वाळू वाहतूक पूर्ण बंद करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं महसूल प्रशासनानं स्पष्ट केलं. अनावश्यक सिझेरियन प्रसूतींवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं एक महत्वाचं पाऊल उचललंय. यापुढे खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन प्रसूती करायची असेल तर सरकारी परवानगी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. अर्थात जर एखाद्या सरकारी रुग्णालयामधून रुग्णाला खासगी रुग्णालयात पाठवलं असेल तर सिझेरियन आधी ही परवानगी घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकार लवकरच राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना आणणार आहे आणि या योजनेअंतर्गत सिझेरियन प्रसूतीसाठीचा दर 9,000 इतका निश्चित करण्यात आला. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबियांना 5 लाखांचा विमा देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत एखाद्या सरकारी रुग्णालयानं एखाद्या महिलेला प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात पाठवलं तर त्या खासगी रुग्णालयाला सिझेरियन आधी सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रसूतीवेळी आईच्या किंवा बाळाच्या जीवाला धोका असेल तरच सिझेरियन शस्त्रक्रिया करणं अपेक्षित असतं, पण सध्या देशात सिझेरियन प्रसूती जास्त प्रमाणात वाढल्याचं चित्र दिसत आहे. धुळे तालुक्यातल्या मेहर गावामध्ये एक अनोखा सत्कार समारंभ पार पडला. जिल्ह्यामध्ये यावर्षी 6 तरुण UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाले. या भावी अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या आई वडिलांचा सत्कार गावकऱ्यांनी केला. अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या तरुण तरुणींचा सत्कार यावेळी करण्यात आला. ग्रामीण भागातला हा सत्कार अनमोल असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली. ग्रामीण भागातल्या मुलांच्या मनातल्या न्यूनगंडावर या यशस्वी झालेल्या मुलांनी प्रकाश टाकत ग्रामीण भागातल्या मुलं जास्त यशस्वी कशी होऊ शकतात असं मत यावेळी त्यांनी दिलं.
माणगाव तालुक्यातल्या वावे गावातल्या अपहरण झालेल्या दिया जाईलकर या 8 वर्षाच्या मुलीची हत्या झाली असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. या हत्येच्या निषेधार्थ आज माणगाव तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलंय. गोरेगाव, माणगाव, निजामपूर आणि लोणेरे गावामधल्या बाजारपेठा आज बंद राहणार आहेत. दियाचा मृतदेह तिच्या घरापासून जवळ असलेल्या एका बंद घरात आढळून आला. 25 मेला सायंकाळपासूनच दिया बेपत्ता होती. गावातल्या दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलेली दिया परतलीच नाही. तिच्या नातेवाईकांनी शोध घेऊन ती सापडली नाही आणि त्यामुळे माणगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 25 मे रोजी गावात झालेल्या निवडणुकीत दियाची आई बिनविरोध निवडून आली आणि त्याच वादातून दियाचं अपहरण आणि हत्या झाल्याचा संशय आता व्यक्त होतोय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले. दियाचा मृतदेह माणगाव सरकारी रुग्णालयात आणण्यात आला आणि तेव्हा तिथे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.